आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्र विकास आघाडीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। या शपथविधीचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना फोनवरून दिलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला यावं लागेल असा आग्रही नरेंद्र मोदी यांच्याकडे केला आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आज शिवाजी पार्कवरती शपथविधी सोहळा रंगणार आहे। यासाठी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून निमंत्रण दिलंय। गुरुवारी शिवाजी पार्कवरती अर्थात शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे देखील शपथ घेतील, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे शपथ घेणार आहेत। शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर काल संध्याकाळी तातडीनं दिल्लीला रवाना झाले। दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वात आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदित्य ठाकरे यांनी भेट होऊ शकली नाही। खुद्द उद्धव ठाकरे यांनी फोन करून मोदींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।